चोरी घरफोडी व दरोडा या संदर्भात नागरिकांनी काळजी घ्यावी यासाठी पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन साळुंके यांच्या पथकामार्फत जनजागृतीपर ध्वनिफीत ऐकवली जात आहे। या जनजागृतीला पिंपळनेर ग्रामस्थांचे सहकार्यही लाभत आहे। सद्यस्थितीत सर्वत्र अनेक घटना घडतात, यामध्ये चोरी लुटमार दरोडा यासह पोलीस अधिकारी असल्याचे बजावीत अनेक जण नागरिकांची फसवणूक करतात, यातून अनेकांची आर्थिक पिळवणूक तर होते शिवाय चोरी व गंभीर घटनाही घडू शकतात। त्यामुळे धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने पिंपळनेरसह परिसरामध्ये नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे। मंगळवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन साळुंके यांच्या पथकामार्फत पिंपळनेरमध्ये नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी ध्वनिफीत ऐकवली जात आहे। यामध्ये नागरिकांनी बाहेरगावी जाताना कोणती काळजी घ्यावी, घर भाडे तत्वावर देताना कोणती काळजी घ्यावी, घर कामगार मजूर यांना कामावर ठेवण्यापूर्वी त्यांची ओळख पटवून घेणे, त्यांचे मूळ फोटो आधार कार्ड अशी माहिती प्राप्त करून घेणे, तसेच अशी माहिती पोलिसांनाही देण्यात यावी। घराबाहेरील लाईट रात्रीच्या वेळी सुरू ठेवणे, बाहेरगावी जाताना घराशेजारील नागरिकांना माहिती देऊन जाणे, अशा प्रकारची जनजागृती या ध्वनिफीतीतून केली जात आहे। पिंपळनेर पोलीस स्टेशन कडून आवाहन करण्यात येते की कोणीही इसम अनोळखी इसम आपल्याला पोलीस असण्याची बतावणी करत असेल किंवा आपल्याला कोणतेही प्रलोभन देत असेल तर आपण कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता कोणत्याही अनोळखी इसमाकडून कुठलीही वस्तू अगर कुठलीही काही चीज वस्तू घेऊ नये असे पिंपळनेर पोलीस स्टेशन पोलिसांकडून आपल्याला आवाहन करण्यात येत आहे। त्यांच्या लोभात पडू नका। घर कामगार बांधकाम कामगार सुरक्षा रक्षक यांना कामावर ठेवण्याआधी त्यांची नीट माहिती करून घ्यावी। त्यांचे फोटो मूळ पत्ता आधार कार्ड याबाबत माहिती प्राप्त प्रलोभनाला बळी न पडता आपले स्वतःचे दात दागिने आणि पैशाचे